ही माणसं मला मदतच करतायत दादा. कशी मदत करताय? घरातला आनंद टिकवून ठेवणं आणि त्या आनंदात मला सहभागी करून घेणं ही आता या क्षणी माझ्यासाठी खूप मोठी मदत आहे. जेव्हा माणूस दुःखात असतो ना तेव्हा आपल्या जवळच्या माणसांचे छोटे छोटे आनंदही त्याला समाधान देतात. मी दुःखात आहे म्हणून समोरच्याचा आनंद मला पाहता येऊ नये योग्य नाही ना? मान्य आहे ना मला, मान्य. पण तुझं दुःख कमी व्हावं म्हणून प्रयत्न नको का करायला? करते ना मी, माझ्या परीने करते. पण त्याचा उपयोग नाही ना होत आहे. विशाखा अगं, तू साधी आहेस, हळवी आहेस. या परिस्थितीतनं मार्ग काढण्यासाठी तुला माझ्यासारख्या माणसाचीच गरज आहे. मग तू सांग यातून कसा मार्ग काढू? सोपं आहे. आपल्यावर वार होणार आहे हे आपल्याला आधीच माहिती आहे, तर आपणच आधी वार करून मोकळ व्हायचं. म्हणजे आजपर्यंत तू ज्या माणसाबरोबर प्रामाणिक संसार केलास, त्याला पाठीशी घातलंस, त्याच्या पडत्या काळामध्ये तू त्याच्या पाठीशी उभी राहिलीस, असा हा माणूस याच्या डोक्यात अचानक कसला तरी खूळ येतो आणि तो तुला वाऱ्यावर सोडायचा निर्णय घेतो. हा अन्याय नाहीये का? आहे ना. पण मग तो तू सहन का करतेयस? मग मी काय करावं अशी तुझी अपेक्षा? सोपं आहे. ज्या नात्यामध्ये आणि ज्या घरामध्ये आपला आदर केला जात नाही तिथे त्या स्त्रीने राहू नये. का? अरुंधती राहत होतीस की? विशाखा, ती ही स्त्रीच आहे. तिने जेव्हा या घरातून या नात्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला ना तेव्हा तू तिला दोष देत होतास आणि अजूनही देतोयस. अगं अरुंधती मध्ये आणि तुझ्यामध्ये फरक आहे. मान्य, त्यावेळी जिच्यावर अन्याय झाला ती तुझी बायको होती आणि आता जिच्यावर अन्याय होतोय ना ती तुझी बहीण आहे. त्यावेळी अन्याय करणारा तू होतास आणि आता अन्याय सहन करणारी तुझी बहीण आहे. पण माझ्यावर कसलाही अन्याय होत नाहीये दादा. आता तू विषयाला फाटे फोडतेस. नाही नाही दादा, मी फक्त तुझी हिपोक्रेसी तुला दाखवून देते. असो, अजून खोलात जायला नको. अजून एक फरक आहे दादा माझ्यात आणि अरुंधती. काय? अरुंधतीच्या नवऱ्याचं तिच्यावर प्रेमच उरलं नव्हतं पण माझ्या नवऱ्याचं माझ्यावर प्रेम आहे. असं तुला वाटतंय? वाटत नाही, म्हणजे खात्री आहे. मग तो असा का वागतोय तुझ्याशी? कारण कशामुळे तरी त्याचा गोंधळ उडालाय. गोंधळामुळे माणसाचं वागणं बदलत, त्याच्या निष्ठा बदलत नाही. निष्ठा, श्रद्धा हे शब्द आता जुने होत चाललेले आहेत. 32 वर्ष एकच नोकरी करणारी माणसं आता संपत चालली आहे.